पुणे शहरात एकीकडे भिंती कोसळत आहेत, अनेकांचा मृत्यू होतोय, तर दुसरीकडे वाघोलीत बांधकाम व्यावसायिकांनी नैसर्गिक ओढे नाले बुजवून सर्रासपणे अनधिकृत बांधकाम केल्याचं पाहायला मिळते। प्रशासन मात्र गाफील आहे। मागील पावसाळ्यात सामान्य नागरिकांच्या घरामध्ये पाणी जाऊन मोठं नुकसान झालं होतं। यावर्षी पुन्हा ही आवृत्ती होईल अशी भीती निर्माण होतीये। पुणे शहराबरोबरच पुणे शहरालगत असणाऱ्या उपनगरांचा देखील झपाट्याने विकास होत आहे। विकासाबरोबर अनेक अडचणींना उपनगरांना सामोरे जावे लागत आहे। पुण्याजवळील वाघोली हे एक असेच उपनगर आहे। वाघोलीचा झपाट्याने विकास होत आहे आणि याच वाघोलीमध्ये मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक असे ओढे नाले बुजवण्यात आले आहे। या बुजवलेल्या ओढ्या नाल्यांवर अतिक्रमण करण्यात आले। अतिक्रमण केलेल्या जागेवर मोठमोठ्या इमारती देखील उभ्या राहत आहेत। वाघोलीमध्ये झालेल्या अतिक्रमणामुळे रस्त्यांवर, सोसायटींमध्ये, घरांमध्ये मागील पावसाळ्यात पाणी देखील गेले होते आणि आता देखील काही रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे, त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे। यात चाललेल्या कारभाराच्या विरोधात अनेकांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्षच करते। अनेक वर्ष पाठपुरावा करूनही हाती फक्त निराशा लागत आहे। यामुळे आता न्याय मागायचा तरी कोणाला, हा प्रश्न येथील नागरिकांना पडलाय। अनेक वेळा आश्वासन दिलं, मात्र कोणीही ठोस कारवाई करायला तयार नाही। या विरोधात पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे हे एक वर्षापासून पाठपुरावा करत आहेत। प्रशासनाकडून फक्त पाहणी केली जात आहे, त्यावर कारवाई मात्र होत नाही। आता देखील 2 दिवसापूर्वी PMRD कडून केलेल्या अतिक्रमणाची पाहणी केली आणि लवकरच कारवाई करू असं आश्वासन देखील दिले। मोठ्या मानवनिर्मित आपत्तीला सामोरं जावं लागेल, तेव्हा प्रशासनाला जाग येणार का असा सवाल विचारला जातोय। पाणी पाईप वाटे सोडलेलं आहे, तर पावसाचं पाणी हे पाईप वाटे येत नाही, जमीन वाटे येतो, तर त्यांनी ते पाणी चुकीच्या पद्धतीने सोडलेलं आहे। तर आम्ही त्यांना वारंवार विनंती केली की बाबा हे पाणी तुम्ही रोडला आणून सोडलेलं आहे, आम्हाला जाण्यासाठी त्रास होतो त्याचा। ते ॲक्च्युली ते पाणी पावसाचं नसून त्याच्यात हे पण आहे, म्हणजे ड्रेनेज लाईनमधून पाणी सोडलेलं आहे त्यांनी, त्याच्यामुळे कसं 4 फूट पाणी साचते। पाणी जाण्यासाठी आम्हाला त्याचा खूप त्रास होतो, लहान मुलांना शाळेत जाताना येताना त्या पाण्यातून जावं लागतं आणि त्या पाण्यातून गेल्यानंतर अंगावरती असे एकदम खास येते, कुठं म्हणजे मुलांना त्रास होतो, दुर्गंधीमध्ये एकदम वास येतो त्याचा त्या पाण्याचा। तर आम्ही वारंवार PMRDला पण सांगितलेलं आहे, PMRD म्हणजे मागच्या वर्षीमध्ये 2018 पण त्यांनी हेच पाऊस पडल्यानंतर असं सांगितलं की बाबा आम्ही किंवा दखल घेतो, पण काही दखल घेतलेली नाही। ही परिस्थिती कशामुळे उद्भवली? ही परिस्थिती ॲक्च्युली त्या रोमीटरच्या पाण्यामुळेच उद्भवलेली आहे, कारण तिकडचं पाणी त्यांचं वडे नाले, नैसर्गिक वडे नाले त्यांनी बंद करून डायरेक्ट पाणी वाटत त्यांनी पाईप वाटे पाणी सोडलेले आणि ते पण अर्धवट सोडलेले, पूर्ण वडे नाल्याला सोडलेले नाही, अर्धवट प्रायव्हेट जागेत आणून सोडलेले त्यांनी। मागील वर्षी वाघोलीमध्ये खूप पाऊस झाल्यानंतर जे सामान्य लोकांच्या घरामध्ये पाणी शिरले किंवा मंदिरामध्ये पाणी शिरले, तर पाणी शिरण्याचं कारण असं होतं की जे काही वाघोलीतील बांधकाम व्यावसायिक आहेत, उदाहरणार्थ रोहन अभिलाषा असेल किंवा मॅजेस्टिक टावर असतील किंवा अजून बिल्डर, ह्या बिल्डर लोकांनी जे नैसर्गिक ओढे नाले होते पूर्वीचे ते बुजवलेले आहेत आणि त्याच्यावर बांधकामं केलेले आहेत, त्यामुळं पावसाचं पाणी जायला जागा राहिलेली नाही आहे, त्यामुळं पाणी इतरत्र जाऊन लोकांच्या सामान्य माणसाच्या घरात घुसलेले आहेत किंवा शेततळे निर्माण होऊन बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतीचं देखील मागच्या वर्षी नुकसान झालं होतं। आम्ही एक वर्षापासून वारंवार या ठिकाणी तक्रारी अर्ज करतो आहे, परंतु अधिकारी कुठली दाद लागू देत नाही, अधिकारी या ठिकाणी अभय देत आहेत बांधकाम व्यावसायिकांना आणि ह्यावर्षी देखील तीच परिस्थिती होणार आहे। आपण मागील आठवड्यात जर बघितलं तर कोंडव्याच्या ठिकाणी जी काही दुर्घटना घडली, तर अशी दुर्घटना वाघोली देखील घडण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही। म्हणून मग आता प्रशासन सामान्य नागरिकाचा जीव जाण्याची वाट बघतंय का,